महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय शेतकरी बचाव डिजिटल रॅलीचे शहापूर तालुका काँग्रेस कमिटीतर्फे शेट्टे मॅरेज हॉल शहापूर येथे आयोजन करण्यात आले. काल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीतर्फे 6 ठिकाणी या रॅलीचे आयोजन करून त्यांनी राज्यभर सायंकाळी 4 वाजता थेट प्रक्षेपण करण्यात आले. या डिजिटल रॅलीच्या थेट प्रक्षेपण दाखवण्याचा कार्यक्रम शहापूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष माजी उपसभापती महेशजी धानके यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आला. या कार्यक्रमास प्रदेश उपाध्यक्ष सुभाष कानडे, ओबीसी विभागाचे प्रदेश अध्यक्ष प्रमोद मोरे, जिल्हा उपाध्यक्ष तथा कार्यक्रम निरीक्षक विजय पाटील यांनी भेट दिली. तालुका अध्यक्ष महेशजी धानके यांनी या डिजिटल रॅलीचे महत्त्व, कृषी विधेयकांचे तोटे, स्वाक्षरी अभियान आणि काँग्रेसची भूमिका याबाबत माहिती दिली. कार्यक्रमात ज्येष्ठ नेते पद्माकर केव्हारी, अपर्णाताई खाडे, महिला अध्यक्ष संध्याताई पाटेकर, युवक अध्यक्ष अंकुश भोईर, जितेश विशे, पद्माकर वरकुटे, महेंद्र आरज, मल्हारी कोळेकर, जयंत पाटील, बाळा हुकमाली, लक्ष्मण निचिदे, नौशाद शेख, शांताराम धामणे, शंकर शासे, जयवंत पाटेकर, सुरेश पानसरे आदी मान्यवर उपस्थित होते. सदर प्रसंगी स्वाक्षरी मोहिमेत 350 सह्या घेणारे महेंद्र आरज, शांताराम धामणे यांचा व वाढदिवसाच्या निमित्ताने जितेश विशे यांच्या विजयदादा पाटील यांच्या शुभ हस्ते सत्कार करण्यात आला. ब्युरो रिपोर्ट, लोकी न्यूज. सोनिया गांधी, प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब थोरात, अशोकरावजी चव्हाण साहेब असतील, पृथ्वीराज चव्हाण साहेब असतील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही हा संघर्ष सुरू केलेला आहे. आणि हा काळा कायदा महाराष्ट्रात लागू होणारच नाही, पण देशातून हा काळा कायदा हद्दपार केला पाहिजे.